मनशांती जर नसेल तर माणसाला निरनिराळे रोग होतात. केवळ मनशांती नाही, म्हणून भरपूर पैसा आहे, कमाला भरपूर, संपत्ती भरपूर, सगळं भरपूर, पण मनशांती नाही. परिणाम काय होतो? त्या मनशांतीतून निरनिराळे रोग निर्माण होतात. डायबिटीज, ब्लड प्रेशर, अमूक तमूक, हे सगळे रोग जे निर्माण होतात ते टेन्शनमुळे. आणि हे जे टेन्शन जे आहे, हे टेन्शन निर्माण होतं आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात. म्हणून ह्याच्यासाठी जीवनविद्या असं सांगते की मनशांती जोपर्यंत माणसाला नाही तोपर्यंत सगळं व्यर्थ आहे. ह्याचा अर्थ पैसा नको असं नाही, नाहीतर लोक पुन्हा गैरसमज करून घेतील. पैसा नको असं नाही, पैसा पाहिजे, कळलं की नाही? पण तो प्रामाणिकपणे तुम्ही जर मिळवाल तर तो पैसा म्हणजे लक्ष्मी. आणि अनिष्ट मार्गाने जर तुम्ही तो पैसा मिळवला तर ती कडक लक्ष्मी. चांगल्या मार्गाने जर पैसा मिळवला तर तो पैसा म्हणजे महालक्ष्मी. आणि अनिष्ट मार्गाने पैसा मिळवला तर तो पैसा म्हणजे कडक लक्ष्मी. आता कडक लक्ष्मी म्हटल्यानंतर ती शिक्षाही कडक करते. आणि म्हणून पैसा चांगल्या मार्गानेच मिळाला पाहिजे आणि तो भरपूर मिळवला पाहिजे. मग तो भरपूर मिळवा, तिकडे काही मर्यादा नाही. तुम्ही चांगल्या मार्गाने जेव्हा पैसा मिळवता तेव्हा तुमच्या वाट्याला सगळं चांगलं चांगलं येतं, सर्व चांगलं चांगलं येतं. पैसा चांगला आहे त्याचा सदुपयोगसुद्धा आपण आपोआप करायला लागतो. कारण आपल्याला पैसा मिळाल्यानंतर आपण सुखी झालो, सर्व आपल्याला सोयी मिळाल्या. सुख मिळालं म्हणजे सोयी मिळाल्या, मग इतरांनाही मिळाव्या म्हणून आपण दानधर्म करतो. अशा तऱ्हेने पैशाचा आपण चांगल्या रीतीने उपयोग करायला लागतो. म्हणून पैसा ही गोष्ट फार चांगली आहे, महालक्ष्मी आहे पैसा म्हणजे, पण चांगल्या मार्गाने मिळवतं, वाईट मार्गाने मिळवलं तर कडक लक्ष्मी. म्हणून मी नेहमी सांगतो की अनिष्ट मार्गाने पैसा मिळवायचा आणि मग मनशांतीसाठी प्रयत्न करायचा हे जीवनविद्याला मान्य नाही. जीवनविद्या जे सांगते ना ते हे सांगते. नाही तर आज काय होतं आहे, अनिष्ट मार्गाने पैसा मिळवायचा, अनिष्ट गोष्टी करायच्या आणि मग मनशांतीसाठी कुठेतरी धावायचं, हे जीवनविद्याला मान्य नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही जे कर्म कराल ते सत्कर्म, सत्कर्माला पर्याय नाही. आणि म्हणून सत्कर्म सर्वात श्रेष्ठ कुठलं? नामस्मरण. सत्कर्म हा सर्व कर्माचा राजा आहे. तुम्ही म्हणाल का हो असं का? तर कारण असं आहे की नामस्मरणामध्ये स्मरण हे महत्त्वाचं आहे. ईश्वर स्मरण, याच्यामध्ये स्मरण महत्त्वाचं आहे. स्मरण कोणाचं? ईश्वराचं. नामस्मरणामध्ये नाम तो कोणाचं घेतो? ईश्वराचं घेतो. नामस्मरणामध्ये स्मरण कोणाचं? ईश्वराचं. म्हणून ईश्वराचं स्मरण आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला ईश्वर स्मरण करताना आपलं स्मरण जे आहे ना ते सुधारतं, शुद्ध होतं. मागल्या प्रवचनात मी हेच सांगितलं होतं की स्मरण आपलं शुद्ध झालं ना की आपलं सगळं शुद्ध होतं. मग चित्त शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, अहंकार शुद्ध होतो, बुद्धी शुद्ध होते, आपले विचार चांगले होतात, सगळं परिवर्तन होतं, सगळं परिवर्तन होतं. कारण सगळंचं मूळ स्मरण आहे. बारकाईने जर पाहिलं ना तर आपल्या जीवनाचं जे मूळ आहे ना ते मूळ म्हणजे स्मरण आहे. आणि हे स्मरण ज्यावेळेला बिघडतं ना तेव्हा सगळं बिघडतं. आज जगामध्ये सगळं बिघडलेलं आहे कारण स्मरण बिघडलं आहे. आज जगामध्ये तुम्ही जर पेपर वाचा, सकाळी उठून पेपर वाचा, म्हणजे काय तुम्हाला सापडेल? अनिष्ट गोष्टी त्या पेपरामध्ये छापून आलेल्या असतात. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ज्या वेळेला फ्रंट पेजवर छापता त्यावेळेला जगामध्ये हेच चाललेलं आहे असा लोकांचा समज होतो. त्याच्यामध्ये वाईट काय ते लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेला पेपर वाचता तेव्हा जगामध्ये सगळं वाईटच चाललेलं आहे की काय असा लोकांचा जर भ्रम झाला, तरुण पिढीचा जर भ्रम झाला, तर जबाबदार कोण? तरुण पिढी म्हणणार हे जगामध्ये असंच चाललं, मग आपणही असंच करूया.
म्हणून मला एकदा वर्तमानपत्रवाला पत्रकार मला भेटीला आला होता. त्या पत्रकाराने मला विचारलं, महामंतराव हे सगळं जे अनिष्ट चाललेलं आहे जगामध्ये त्याला जबाबदार कोण? म्हटलं तुम्ही. म्हणाला कसं? म्हणजे तुम्ही जे छापता, कळलं की नाही, तुम्ही जे छापता ते तुम्ही काय छापता? जे वाईट गोष्टी आहे ते छापता, चांगल्या गोष्टी तुम्ही छापता का? चांगल्या गोष्टी छापत नाही, वाईट गोष्टी छापता फ्रंट पेजवर. मला सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये जे काही चांगलं आहे ते तुम्ही लोकांच्या पुढे ठेवा ना. लोक चांगलंही वाचणारे आहेत आणि वाईटही वाचणारे आहेत. काही लोकांचा असं समज आहे, आम्ही जर चांगलं छापलं तर वाचणार कोण? ते वाचणारे लोक आहेत ना, ते वाचणारे लोक भरपूर आहेत, कळलं की नाही. आणि वाईट जे आहे वाचणारे तेही लोक भरपूर आहेत, तमाशाला जाणारे लोक भरपूर आहेत आणि कीर्तनाला जाणारे लोक भरपूर आहेत, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की लोकांना काय पाहिजे ते तुम्ही देता, ह्याच्यापेक्षा तुम्ही लोकांना काय दिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही लोकांना काय दिलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून नेतृत्व ज्याला म्हणतात ना ते तिथे लागतं, की लोकांना काय दिलं पाहिजे ते तुम्ही दिलं देता कामा नये, तर लोकांच्या हिताचं काय ते तुम्ही दिलं पाहिजे. असो, तर सांगायचा मुद्दा असा की जगामध्ये सगळं वाईट चाललेलं आहे असा जर समज झाला लोकांचा तर त्याला जबाबदार कोण? आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलंही घडत असतं आणि वाईटही घडत असतं. चांगल्याला प्रसिद्धी जर दिली तर लोकांच्या मनावर चांगला परिणाम होईल, आणि वाईटाला जर प्रसिद्धी दिली तर लोकांच्या मनावर वाईट परिणाम होणार, आणि मग हे जग असंच चालत राहणार. म्हणून मी नेहमी सांगत असतो की पत्रकार जो असतो हा महत्त्वाचा असतो. त्याच्या हातात खरी गुरुकिल्ली आहे की जग सुधारणं आणि जग कुधारणं या दोन्ही गोष्टी त्यांच्या हातात आहे, कळलं की नाही. म्हणून पत्रकार होणं ही मोठी जबाबदारी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की स्मरण, आज स्मरण बिघडलेलं आहे म्हणून पेपर आपल्याला त्या प्रकारचं बघायला, स्मरणच बिघडलेलं आहे, कळलं की नाही. थोड्या थोड्या कारणामुळे लोक भडकतात, एकमेकांचा जीव घेतात, बापाने मुलांचा जीव घ्यायचा, कळलं की नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालतात त्या जर आपण जर पाहिल्या त्या जगामध्ये हे जे अनिष्ट चाललं आहे याचं कारण का? याचं कारण एकच आहे, स्मरण बिघडलं. ज्याला माणसाचं स्मरण बिघडतं तेव्हा आपण म्हणतो हा माणूस बिघडला. आता अशी माणसं ज्याला खूप होतात तेव्हा आपण म्हणतो समाज बिघडला. आणखीन जेव्हा माणसं खूप होतात तेव्हा आपण म्हणतो राष्ट्र बिघडलं. आणखीन जेव्हा तेव्हा विश्व बिघडलं असावं, जग बिघडलं असं आपण म्हणतो. असं आहे ना, म्हणून शेवटी व्यक्ती हा सर्वात महत्त्वाचा केंद्र आहे. कारण व्यक्ती व्यक्तीने कुटुंब, व्यक्ती व्यक्तीने समाज, व्यक्ती व्यक्तीने राष्ट्र आणि व्यक्ती व्यक्तीने विश्व निर्माण होतं. व्यक्ती हे सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्मरण काय केलं पाहिजे ह्याच्यावर तुमचं जीवन काय ते अवलंबून आहे. मग ते वैयक्तिक असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय असेल किंवा वैश्विक असेल, तुम्ही स्मरण काय करता? आज स्मरण बघा ना, अनेक लोकांचं काय आहे, आता दहशतवाद, त्यांचं स्मरण काय आहे? लोकांना मारायचं, हे स्मरण, हे स्मरण. परिणाम काय होतो? लोकांना तर ते मारतातच पण स्वतःही मारतात. आता मला तुम्ही सांगा ह्याच्यातून काय मिळवलं? लोकांनाही मारलं आणि स्वतःही मेलं, याच्यात मिळवलं काय? मिळवलं काहीच नाही, बोल सगळं गमावलं, कळलं की नाही. पण हेच जर स्मरण सुधारलं, आणि हे स्मरण सुधारण्यासाठी विश्व प्रार्थना आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे स्मरण तुमच्या ठिकाणी सतत राहावं म्हणून ही प्रार्थना सतत म्हणायला पाहिजे. नाम सतत का घेतलं पाहिजे? की स्मरण आपलं बिघडतं का म्हणे? स्मरण बिघडलं की सगळं बिघडलं. म्हणून राग आला ना, राम नाम घ्या, देवाचं नाव घ्या, एक दोन तीनच्या आकडे मोडण्यापेक्षा
राम 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 म्हणा किंवा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणा किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणा. राग आल्यानंतर जर तुम्ही नाम घेतलं ना राग गेला राग राहणारच नाही. कारण स्मरण जे रागाच्या ठिकाणी जे स्मरण गेलं होतं ना ते नामाच्या ठिकाणी आलं ना शांत होतं. म्हणून नामस्मरणाचा जो महिमा आहे ना आघात आहे. म्हणून नाम मी नेहमी सांगतो कसंही तुम्ही घ्या कसंही ते तुम्हाला फलटं. पुष्कळ लोक सांगतात नामस्मरण एकाग्र चित्ताने केलं पाहिजे आणि अमुक केलं पाहिजे आणि तमुक केलं पाहिजे. हे सगळं खोटं आहे. कळलं की नाही. एकाग्रता ही साधायचीच नसते ती आपोआप होते. तुम्ही करायला जाल ना तर एकाग्रता कधीच होत नाही. पण एकाग्रता ही आपोआप होते आपोआप होते. करता 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 एकाग्रता होते. कळलं की नाही. म्हणून एकाग्रता होण्यासाठी तिथे थोडी आवड पाहिजे. आवडीने अभ्यास केला की एकाग्रता नावड्याने अभ्यास केला की विकाग्रता. मग एकाग्रता नाही काय वा वडील सांगतात अभ्यासाला बस बसला काय याचं मनाची एकाग्रता होणार. पण आपला आता अभ्यास करण्यात आपलं हित आहे अभ्यास करण्यात आपलं कल्याण आहे. अभ्यास केला तर आपल्या मोठा होऊ मोठ्या पदावर जाऊ अशा तऱ्हेने अभ्यासाबद्दल एकदा त्याचं स्मरण झालं मग त्याला त्या अभ्यासात गोडी वाटायला लागेल. कारण आपण अभ्यास कशासाठी करायचा हे एकदा त्याला कळलं की त्याला गोडी लागेल. आणि गोडीने अभ्यास जेव्हा करतो ना एकाग्रता आपोआप येते आपोआप येते. एकाग्रता करावी लागत नाही. तसं नामस्मरणाचं आहे. नामात गोडी आली पाहिजे. कळलं की आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतो. आवडीने भावे म्हणजे आवडीने तू नाम घे आणि भावस भावपूर्वक कळकीने नाम घे असं जे सांगतात एकनाथ महाराज त्याचं कारण हे आहे. तू आवडीने जेव्हा नाम घेशील ना तर एकाग्रता आपोआप येते. कॉन्सन्ट्रेशन कम्स ॲज अ मॅटर ऑफ कोर्स. कळकीने आपोआप येते एकाग्रता. म्हणून ही एकाग्रता करण्याच्या फंदात पडू नका. फक्त आवडीने नाम घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला अट्टहास माझ्या विठोबाचे नाम अट्टा असे उच्चारा. अट्टहास पाहिजेच. अट्टहास करता 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 मग हास्य येईल मग हास्य येईल मग आवडीने तू नामस्मरण करशील मग तू गोडीने नामस्मरण करशील मग तू प्रेमाने नामस्मरण करशील. म्हणलं की नाही मग अट्टहास प्रथम केला पाहिजे. म्हणून येईल तैसा बोल रामकृष्ण. तुम्ही नाम कसंही घ्या ते फळणार हा आमचा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं नाम कसंही घेतलं ना पण ते सतत घेतलं पाहिजे. आणि सतत याचा अर्थ काय कामधंदा सोडून नाही रिकामपणे. क्षणभरी देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती जारी साधी. तुम्ही म्हणा क्षणभरीचा अर्थ तुम्ही कसा लावा. ज्ञानेश्वर महाराजच सांगतात सर्व सुख गोडी साई शास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको. किंवा तुझा रे विसर नको माझे जीवा. तुझा रे विसर नको माझे जीवा. क्षण एक केशवा माय बापा. तुझा रे विसर नको माझ्या जीवा. क्षण एक केशवा माय बापा क्षण म्हटले. म्हणून क्षणभरीचा अर्थ हा आहे रिकामा क्षण नामाने भर. मग तुझी प्रगती होता 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 मग तुझं नामस्मरण आपोआप चालेल आपोआप चालेल. मग तू नामस्मरण केलं नाही तरी नामस्मरण होईल. पण ते पुढे. म्हणून पहिली पायरी काय आहे येईल तैसा बोल रामकृष्ण. एका चायनीज फिलॉसॉफरने असं म्हटलं आहे ए लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ अ फर्स्ट स्टेप. ए लॉंगेस्ट जर्नी बिगिन्स विथ अ फर्स्ट स्टेप. की दूरचा प्रवास करायचा आहे ते सुरुवात कुठून होते पहिल्या पावलाने होते. तसं आपल्याला जर नामस्मरणामध्ये आपोआप नामस्मरण व्हायला पाहिजे इतकी प्रगती साधायची असेल तर सतत नामस्मरण केलं पाहिजे. क्षणभरी रिकामपण मिळालं नाम रिकामपण मिळालं प्रार्थना. असं करता 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 हळूहळू गोडी लागायला लागते. आता विश्वप्रार्थना आपण म्हणतो तर विश्वप्रार्थना म्हणणारे जे लोक आहेत त्यापैकी अनेक लोक मला आता सांगतात
की आम्ही सुरुवातीला ही विश्व प्रार्थना म्हणत होतो आणि आता म्हणतो याच्यात फरक आहे. म्हटलं काय रे फरक काय? तर त्यांनी सांगितलं पूर्वी आम्ही विश्व प्रार्थना म्हणायची म्हणून म्हणत होतो, पण आता आम्हाला मनापासून वाटतं की लोकांचं भलं व्हावं. आता आम्हाला मनापासून वाटतं की लोकांचं कल्याण व्हावं, लोकांना सुख शांती आनंद मिळावा, त्यांना आरोग्य मिळावं असं मनापासून वाटतं. कळलं की नाही? पूर्वी आम्ही म्हणत होतो आणि आता म्हणतो याच्यात फरक आहे. पण हा फरक का निर्माण झाला? म्हणता 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 त्याची गोडी लागायला लागते. कळलं की नाही? हे मी का सांगतो आहे की नामस्मरणामध्ये, नामस्मरण हे जे कर्म आहे हे सर्व कर्मात श्रेष्ठ आहे हे मला सांगायचं. सत्कर्म ज्याला आपण म्हणतो त्या सत्कर्माचा राजा म्हणजे नामस्मरण, विश्वप्रार्थना. म्हणून जेव्हा आपण विश्वप्रार्थना म्हणतो किंवा नामस्मरण म्हणतो ना, त्याने आपली जाणीव शुद्ध होते. आणि जाणीव शुद्ध झाली, स्मरण शुद्ध झालं की सगळं शुद्ध होतं, सगळं शुद्ध होतं. आणि सगळं एकदा शुद्ध झालं ना की मग त्याच्यातून दिव्यत्व निर्माण होतं. आधी शुद्धत्व आणि मग दिव्यत्व. म्हणून चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया म्हटलेलं आहे. काय म्हटलं आहे? चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य ते नीट होत असे. म्हणजे विषाचं सुद्धा अमृत होईल, आघात तो हित होईल. कोणी आघात केला ना हित होईल, त्या आघातातूनच हित होईल. मग करा जातील आघात तुमचं होईल हित. तुकारामाला सांगतात ना अकर्तव्य ते नीट, म्हणजे अकर्तव्य जर करायचं असेल, काय ते वेडंवाकडं करायचं असेल तर तो चांगलं करावं लागेल. आणि कशाने? नामस्मरणाने. त्या नामस्मरणाने काय होतं? चित्त शुद्ध होतं. म्हणून चित्त शुद्ध होणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. नामस्मरण कशासाठी करायचं? चित्त शुद्ध करण्यासाठी. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आज नामस्मरण करतो म्हणजे काय? देवाकडे काहीतरी मागणं आहे. कळलं की नाही? मी मागू नये असं नाही. देवाजवळ मागायचं नाही तर कोणाजवळ मागायचं? आईजवळ मागणार नाही तर मूल कोणाजवळ मागणार? कळलं की नाही? मागा, पण त्याचबरोबर आईवर प्रेम पण केलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला म्हणता माझा हक्क आहे, त्या तुझं कर्तव्य पण आहे. आईजवळ मागण्याचा माझा हक्क आहे, मा हक्क आहे मान्य, पण तुझं कर्तव्य काय आहे? आईवर प्रेम केलं पाहिजे, आईची सेवा केली पाहिजे. तसं देवाजवळ मागण्याचा तुला हक्क आहे, माग. कळलं की नाही? पण देवावर प्रेम करणं हे तुझं कर्तव्य आहे, देवाची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे. तुम्ही आता देवाची आम्ही सेवा कशी करणार? देवाची आम्ही सेवा कशी करणार? देव आम्हाला जर दिसत नाही, देव आम्हाला माहीत नाही, तर आम्ही सेवा कशी करणार? आणि मूर्ती म्हणजे देव आहे हे आम्हाला पटत नाही, मग आम्ही देवाची सेवा कशी करणार? अरे बाबा, तो जो देव आहे ना, तो देव तुझ्या आईत आहे, तो देव तुझ्या बापात आहे, तो देव तुझ्या मुलात आहे, तो देव तुझ्या बायकोत आहे, तो देव तुझ्या नवऱ्यात आहे. तो देव सर्व ठिकाणी भरलेला आहे हे संतच सांगतात आपल्याला. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा उतला भाव, तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. म्हणून देवाची भक्ती करायची म्हणजे कुठल्या तरी मूर्तीची भक्ती करायची असं नाही, मग ते करायचं नाही असं नाही, ते करायचंच. पण खरी जी खरा जो देव आहे ना, तो देव तुम्हाला अचेतन आणि सचेतन दोन्हीमध्ये देव आहे. अचेतनमध्ये अचेतनमध्ये देव आहेच, कारण सर्व ठिकाणी देव भरलेला आहे म्हटल्यानंतर तो अचेतनमध्ये पण आहेच. मूर्तीमध्ये देव नाही अशातला भाग नाही. म्हणून अचेतनमध्ये पण देव आहे, सचेतनपणे देव आहे. पण एक तुम्हाला सांगतो मी की मूर्तीकडे तुम्ही कितीही जरी काही केलं तरी मूर्ती तुम्हाला मार्गदर्शन करणार का? मूर्ती तुम्हाला उपदेश करेल का? मूर्ती तुमच्या पाठीवरून हात फिरवेल का? मूर्ती तुमच्याकडे बघून हसेल का? मूर्ती तुम्हाला उत्तेजन देईल का? हे काही करणार नाही. पण हे सर्व सद्गुरू करतात, हे सर्व
सद्गुरु करतात, सद्गुरु तुझ्याकडे बघून असतील, सद्गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील, सद्गुरु तुम्हाला उपदेश करील, तुम्हाला चांगलं काय वाईट काय ते शिकवतील, तुम्हाला प्रगती कशी करायची ते तुम्हाला शिकवतील, हे सगळं सद्गुरु करतील. म्हणजे सद्गुरु हा सचेतन देव आणि मूर्ती हा अचेतन देव. आता अचेतन देव आणि सचेतन देवमध्ये कुठलं निवडायचं ते तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.